मराठीत सांगतो, एनडीसीसी नागपूर या बँकेचा जो 2002 सालचा घोटाळा होता त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया आज पूर्ण होऊन न्यायालयाने आज अंतिम निकाल सुनावलेला आहे. या निकालामध्ये निर्भया न्यायालयाने आरोपी नंबर 1 सुनील केदार, आरोपी नंबर 2 अशोक चौधरी, आरोपी नंबर 4 केतन सेठ, आरोपी नंबर 7 अमोल वर्मा, आरोपी नंबर 8 सुबोध भंडारी आणि आरोपी नंबर 10 नंदकिशोर त्रिवेदी या सर्व आरोपींना आयपीसी सेक्शन 406, 409, 468, 471 आणि 120 ब या कलमाखाली दोषी धरलेला आहे. तसंच आरोपी नंबर 3 संजय अग्रवाल, आरोपी नंबर 5 महेंद्र अग्रवाल, आरोपी नंबर 6 श्रीप्रकाश पोद्दार, आरोपी नंबर 10 सुरेश कोसकर यांना सफिशियंट पुराव्या आधारी अभावी निर्दोष मुक्त केलेला आहे. या केसमध्ये आज पहिल्या सत्रात आरोपींना दोषी धरण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आरोपींच्या शिक्षेबद्दल कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकलेला आहे. त्यात सरकार पक्षातर्फे असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे की कायद्यामध्ये ज्या 3 थेअरीज आहे, डिटरन्स थेअरी, प्रिव्हेंटिव्ह थेअरी आणि रिफॉर्मेटिव्ह थेअरी, यांचा उहापोह करण्यात आलेला आहे आणि हा सर्व जो पैसा आहे हा जो ह्यूज पब्लिक मनी आहे याच्यात शेतकरी आणि सामान्य माणसाचा पैसा हा बँकेत विश्वासाने जनतेने ठेवलेला होता, डिपॉझिटर्सने ठेवलेला होता. बँकेचे ट्रस्टी मॅनेजर यांची ही जबाबदारी होती की ह्या पैशाला धक्का लागू नये किंवा ह्या पैशात असा कुठेही अपव्यवहार किंवा गैरव्यवहार होऊ नये, ही जबाबदारी पाळण्यात ते अपयशी ठरलेले आहेत आणि त्यांनी हा मनी ट्रेल फिरवलेला आहे. स्वतःच्या फायद्यासाठी संस्थेचं नुकसान करण्यात आलेलं आहे आणि आम जनतेचा पैसा याच्यात गेलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कठोर शासन या सर्व आरोपींना देवावं असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आलेला आहे. दुपारच्या सत्रात निर्भया कोर्टाने या कामी जो निकाल दिलेला आहे त्या निकालात काही महत्त्वाच्या बाबी ज्या कोर्टाने नोंदवलेल्या आहेत त्या अशा आहेत की हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. आरोपी नंबर 1 चेअरमन व आरोपी नंबर 2 हे मॅनेजर होते, यांची जबाबदारी होती की हा पब्लिक मनी सांभाळणे, त्याच्यात ते अयशस्वी ठरले आहे. यात इन्व्हेस्टर्स हे सामान्य माणूस व शेतकरी वर्ग आहे, त्यांचा पैसा हा जतन करण्यात ते अपयशी ठरलेले आहेत. क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. सर्वोच्च न्यायालयाने जसं सांगितलं आहे की व्हाईट कॉलर ऑफेन्स हा खूप सिरियस ऑफेन्स आहे आणि याची निर्गती करताना केअरफुली करावी, तो कोर्टाने व्ह्यू घेतलेला आहे. आणि ह्यात कोर्टाने डायरेक्टर ऑफ द फर्म्स ज्यांनी हे पैसे ऍक्सेप्ट केले त्यांनाही इक्वली दोषी धरलेला आहे. कोर्टाने असं सांगितलं की ही डीप रूटेड कॉन्स्पिरसी आहे, याच्यात वेल प्लॅन कॉन्स्पिरसी करण्यात येऊन हा पैसा या सर्व आरोपींनी या पैशाचा अपहार केलेला आहे. म्हणून कोर्टाने कलम 409 या कलमाखाली ह्या सर्व आरोपींना 10 वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी 10 लाख रुपये दंड, पाच वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी 10 लाख रुपयाचा दंड, तसंच कलम 406 या खाली शिक्षा, कलम 468 खाली पुन्हा 5 वर्षाची शिक्षा आणि 2 लाख रुपये प्रत्येकी दंड, तसेच कलम 471 या खाली प्रत्येक आरोपीला 1 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपयाचा दंड अशी शिक्षा ठरवलेली आहे. ही एकूण जी दंडाची रक्कम प्रत्येक आरोपीची 12,50,000 रुपये होते, म्हणजे 62.5 लाख रुपयाचा दंड ठरवलेला आहे. निर्भया कोर्टाने याच्यात असाही आदेश पारित केला आहे की दंडाच्या रकमेपैकी 50% रक्कम ही शासनाकडे जमा करावी आणि उर्वरित 50% रक्कम ही NDCC बँकेला कॉम्पेन्सेशन म्हणून देण्यात यावी असा निकाल झालेला आहे. निकालाच्या कॉपीज काही वेळात प्राप्त होतील. NDCC बँक नागपूर इसमें जो स्कैम हुआ था 2002 में उसकी ट्रायल कंप्लीट होने के बाद दोनों पक्ष की तरफ से आर्ग्यूमेंट्स किए गए और आज कन्विक्शन का आज जजमेंट का दिन था. आज कोर्ट ने सब डॉक्यूमेंट्स डॉक्यूमेंट्री एविडेंस जो करीबन 1100 एग्जिबिट्स का है जिसमें 53 विटनेसेस की टेस्टिमनी है, इसको नज़र रखते हुए आज कोर्ट ने
अक्यूज नंबर एक सुनील केदार, अक्यूज नंबर दोन अशोक चौधरी, अक्यूज नंबर चार केतन सेठ, अक्यूज नंबर सात आलोक वर्मा, अक्यूज नंबर आठ सुबोध भंडारी, अक्यूज नंबर दस नंदकिशोर त्रिवेदी। इन आरोपियों को आईपीसी सेक्शन 406, 409, 468, 471 और 120 बी के तहत दोषी करार पाया हुआ है और इन सब आरोपियों को कुल मिला के 12,50,000 रुपए ईच हर एक को फाइन इम्पोज किया है और इनको 5 साल की सजा दी गई हुई है। टोटल जो फाइन की अमाउंट आएगी ये आएगी 62,50,000। इस अमाउंट से 50% अमाउंट गवर्नमेंट को देना है और 50% अमाउंट एनडीसीसी बैंक को कॉम्पेंसेशन के तौर पे देना है, ऐसा फैसला सुनाया गया है। कोर्ट ने कहा है कि गरीब जनता और किसानों को लूटा गया ये पैसा है जिसे सजा दी गई है। कोर्ट ने एक्सेप्ट क्या कहा है किसानों के बारे में? कोर्ट ने इसमें ऐसा फाइंडिंग दिया है कि जो इन्वेस्टर्स है बैंक के, ये आम आदमी इन्वेस्टर्स है, इसमें फार्मर्स है और जिनका हार्ड अर्न मनी है वो लोगों का इन्वेस्टमेंट है और ये गरीब लोगों का पैसा इतने सालों से इस मनी ट्रेल या इस स्कैम में दबाया गया है। इस वजह से कोर्ट ने, ये सीरियस ऑफेंस है, इसमें डीप रूटेड कॉन्स्पिरेसी है और ये पैसा प्रॉपरली इन्वेस्ट नहीं किया गया, इसके बारे में टिप्पणियां की है और कोर्ट ने सीरियस ऑफेंस मान के इस तरह की सजा और इस तरह का हीवी कॉम्पेंसेशन अवार्ड किया हुआ है। इस फैसले के बाद सुनील केदार के पास क्या रास्ता है, कहां वो अप्लाई कर सकते हैं और भविष्य कैसा होगा? देखिए, कोई भी जजमेंट के बाद कोई भी एक्यूज, दिस इज अ ट्रायल कोर्ट, फर्स्ट कोर्ट है, इसके बाद कानून की जो भी कानून में प्रोविजन है, एवरी वन कैन फाइल अपील, वो अपील फाइल कर सकते हैं। ही मे प्रोसीड टू हायर कोर्ट, बट कॉम्पेन्सेशन नीड्स टू बी पेड फर्स्ट। सर, कोर्टाने काय निरीक्षण नोंदवलेलं आहे, शांत डोक्याने कठोरातला अशा